पनवेल येथील महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135वी जयंतीच्या कार्यक्रमाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात त्यांनी रयत शिक्षण संस्थेशी असणारे ऋणानुबंध व्यक्त करत कर्मवीरांनी घालून दिलेला आदर्श आजही संस्था जोपासत आहे आणि कर्मवीरांचे स्वप्न पूर्ण करत आहे याचा आपणास सार्थ अभिमान आहे असे सांगितले. तसेच महाविद्यालयाच्या सभागृहासाठी 2 कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. शिक्षण महर्षी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135वी जयंती रयत शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालय आणि शाळांमध्ये साजरी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी महात्मा फुले महाविद्यालयात जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. दरम्यान जयंतीनिमित्त 22 सप्टेंबरपासून महाविद्यालयामध्ये कर्मवीर सप्ताहाचं आयोजन केले होते. त्यामध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वैज्ञानिक मॉडेल स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. दरम्यान या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा स्पर्धांमधील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. हा कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ बी एस शिवणकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कर्मवीरांचे योगदान खूप मोठे असून ते खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीचे नायक होते. त्यांनी मोडेल पण वाकणार नाही या तत्वानुसार शैक्षणिक क्षेत्रात मोठी क्रांती केली आणि ज्ञानाची गंगा गोर गरिबांपर्यंत पोहोचवली असल्याचे सांगितले. अन्ना आयुष्यभर साधे राहिले, साधे जेवले. संस्थेतील सर्व सेवक, सर्व आम जनता हे पाहत होती आणि आपल्या पैशाचा उपयोग आपल्या विकासासाठीच होतोय हे सुद्धा जनता अनुभवत होती. म्हणून तर जनतेने त्यांना संस्थेसाठी सढळ हाताने मदत केली. मला ते गोष्ट सांगितली पाहिजे. आमच्या विसापूर इथं ज्युनियर कॉलेजची इमारत बांधायची होती. 8-9 वर्ष प्रयत्न चाललेला होता, परंतु कुणी काही दमडी देत नव्हतं तिथं. म्हणजे सत्कार्य कसं उपयोगी पडतं पहा. जेव्हा आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी 50 लाखाची मदत तिथं दिली, काय आणि जेव्हा जमिनीतून कोंब आल्यावर जे कॉलम, तेव्हा लोकांनी देणगी द्यायला सुरुवात केली आणि साहेबांनी दिलेल्या देणगीनंतर जवळजवळ 25 ते 30 लाख रुपये देणगी जमा झालेली आहे. म्हणजे सत्कार्य हे पैशा वाचून अडत नाही हे एक सांगण्याचं उदाहरण आहे. म्हणून तर अण्णा घोषणा करत, खिशात काही नाही पण मोठमोठ्या घोषणा अण्णा करायचं, त्याचं कारण ते आहे. संस्थेनं अजून हे पावित्र्य जपलेलं आहे हे मला इथं नमूद करावं लागेल. मित्रांनो, ते गांधीजींना आदर्श मानत होते. असंग्रह म्हणजे कोणत्याही गोष्टीचा संग्रह करणं न करणं, म्हणजे पैसा असो, संपत्ती असो, गाडी बंगला काय काय असो, अजिबात संघर्ष करायचा नाही हे गांधीजीचं धोरण होतं. ते अण्णांनी शेवटपर्यंत पाळलं. अहिंसा असेल, सभ्यता, सत्यनिष्ठा ही जी मूल्य होती ती अण्णांनी सर्व गांधीजींच्याकडून स्वीकारलेली होती आणि त्या मूल्यांशी त्यांनी आयुष्यभर तडजोड केली नाही. आणि त्यांचं पालन आपल्याकडून व्यवस्थित व्हावं म्हणून त्यांनी संस्थेमध्ये कोणतंही अधिकार पद घेतलं नाही किंवा आपल्या नातेवाईकांना ते घेऊ दिलं नाही. जन्मभर ते संस्थेचे सेवक राहिले आणि या तत्वनिष्ठेमुळेच कर्मवीरांच्या चारित्र्यावर कोणालाही शिंतोडे उडवता आले नाहीत. ऐकायचं. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव परेश ठाकूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे नवनिर्वाचित सदस्य यशवंत देशमुख, संस्थेच्या रायगड विभागाचे इन्स्पेक्टर रोहिदास ठाकूर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर ए पाटील, डॉ एन आर मडवी, रजिस्ट्रार अनंता जाधव, प्राध्यापक प्रवीण गायकर, डॉ प्रफुल्ल वशेणीकर, प्राध्यापक शरयू नाईक, उपप्राचार्य डॉ आर ए पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक वर्ग, विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढल्या वेळेला आपण आता आपण बाकीचे बसलेले विद्यार्थी आणि इन्स्टिट्यूटच्या युनिफॉर्म मधले विद्यार्थी काहीतरी फरक ताबडतोब आपल्या मनात जाणवतोय. आपल्यातलेच आहेत ते, आपल्या बरोबर शिकतात, सर्व काय आहे, पण त्यांच्या अंगामध्ये जी शिस्त बांधलेली आहे, पाय मोडले तरी चालेल पण मी बसणार नाही, मागे हटणार नाही, म्हणजे ही त्याच्या मनामध्ये जी जिद्द झालेली आहे ना, तर ही जिद्द महत्त्वाची आहे आणि ती जिद्द ही राष्ट्रसेवा करण्याच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची आहे. मग आता काय जी राष्ट्रसेवा करायची आहे, जिद्द ठेवायची आहे, ती
ती त्यांनीच ठेवायची का, ती आपण नाही ठेवायची का? शेवटी तेही भारताचे नागरिक आणि आपणही भारताचे नागरिक आहोत. राष्ट्रसेवा करण्याचं किंवा राष्ट्रहित जपण्याचं काम फक्त त्यांच्यावरतीच आहे का, आपल्यावर नाही का? एन एस एस घेतल्यानंतर एक चांगल्या प्रकारची जाणीव येते तुम्हाला. समाजसेवा करण्याचं गावात जा, खेडेगावात जा, इकडं जा तिकडं जा, आणि त्याच्या दृष्टीनं एक सामाजिक सेवा करण्याची आपल्याला जाणीव येते. आणि ती जाणीव जी आहे ना, ती रयतच्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये असते. रयतमध्ये रयतचं वेगळं पण काय आहे, नुसतं शिक्षण घ्यायचं नाही, तर शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक जाणीव, जे महात्मा फुलेंनी काम केलंय, जे कर्मवीर अण्णांनी काम केलंय, तर त्या मार्गानं जायचं, रामशेठ ठाकूर घडण्याकरता ही जाणीव जास्त महत्वाची. मला जी जाणीव झाली मी माझे विद्यार्थी म्हणून त्यातून, तर ती जाणीव झाली आणि त्या जाणीवतून वाटतं. आणि माझी प्रगती काय झाली, तर स्वावलंबी शिक्षण आलं. कितीही कष्ट आले, काबाड कष्ट करायची पाळी आली, तरी आपण शिक्षण अर्धवट सोडायचं नाही. जे मेहनत किती पडली, आज हातात जे काम घेतलेलं आहे करायचं आहे, तर ते अर्धवट टाकायचं नाही. तुमच्या सर्वांच्या मध्ये आहे, मनात बालकले की नाही तुम्ही, कारण आता मी काय करू, आता काहीच चालत नाही, माझे आई वडील मला साथ देत नाहीत, मला कुठं कोणी मदत करत नाही, जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. म्हणजे आपण आपल्याला 8-10-12 वर्षाचे होईपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही 16-17 वर्षाचे झाल्यानंतर दुसऱ्यावर विसंबून राहता. आपण हे सगळं करायला पाहिजे तरच होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.